गुड मॉर्निंग एवरीवन। काल आपण कृती क्रमांक एक आणि कृती क्रमांक दोन पाहिलं, आज कृती क्रमांक तीन पाहणार आहोत। पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर ग्रामर सेक्शन आपला सुरुवात करणार आहोत। म्हणजे कृती क्रमांक तीन हे ग्रामर सेक्शनच्या नंतर मी घेणार आहे, ठीक आहे। तर सुरुवात करायच्या अगोदर मला हे सांगायचं आहे की तुम्ही लोकांनी ग्रामर सेक्शनसाठी 100 पानी वही केलेली असेल, बरोबर ना। जर केलेली नसेल तर तुमची क्लासवर्कची जी वही आहे त्यातले शेवटचे 20 पानं तुम्हाला काय करायची आहेत, ग्रामर सेक्शनसाठी सोडायची आहेत। तर चला तर आपण सुरुवात करूया। तुम्ही गेल्या वर्षी शब्दांच्या जाती शिकलात, त्यामध्ये तुम्ही नाम, बरोबर, हा पहिला प्रकार शिकलात, बरोबर ना। तर आपण काय करायचं, त्याचं रिव्हिजन घ्यायचं आहे। तुम्हाला पुन्हा एकदा मी त्याची व्याख्या आणि उदाहरणं समजावून सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला यावर्षी देखील नामाबद्दल माहिती मिळू शकेल। चला तर मग बघा, नाम आणि नामाचे प्रकार आपण शिकणार आहोत। सगळ्यात पहिले तुम्हाला मी व्याख्या सांगते। व्याख्या अशी आहे, बघा, जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूस जे नाव ठेवलेले असते त्याला नाम असे म्हणतात। म्हणजेच बघा, जगामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू बघत असतो, वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो, जे काही बघतो आपण, जे काही बघतो त्यालाच आपण नाम असं नाव देतो, त्याला काहीतरी आपण नाव दिलेलं असतं, बरोबर का नाही, आणि त्याच नावाला नाम असे म्हणतात। आता दुसरी बघा व्याख्या, व्यक्ती, व्यक्ती म्हणजे माहिती ना पर्सन, हां, स्थळ, प्लेस, वस्तू, थिंग किंवा काल्पनिक वस्तू, काल्पनिक वस्तू म्हणजे इमॅजिन केलेली आपल्या ज्या काही थिंग्स असतात, हां, यांना जे नाव ठेवलेले असते त्यांना नाम असे म्हणतात। मतलब कोई भी पर्सन, कोई भी प्लेस को, थिंग्स को हम लोग जब नाम देते, कोई भी नाम रहता ना, हर एक चीज़ को नाम होता है, बराबर ना, तो उसी नाम को हम मराठी में भी नाम ही बोलते हैं, ठीक है। लेकिन उसे हिंदी में क्या कहते हैं, संज्ञा कहते हैं, हिंदी में उसे नाम नहीं कहते। उदाहरणार्थ बघूया, मोर, गणेश, हिमालय, लाडू, गंगा, बहीण, आनंद इत्यादी, इत्यादी मतलब क्या एक्सेट्रा, है ना। आता बघा, पक्षाचं नाव आलेलं आहे, मुलाचं नाव आलेलं आहे, माउंटेनचं नाव आलं आहे, खाऊचं नाव आलं आहे, खाऊ आहे लाडू, गंगा म्हणजे नदीचं नाव आलं आहे, बहीण म्हणजे रिलेशनचं नाव आलं आहे, आणि आनंद म्हणजे फिलिंगचं नाव आलेलं आहे, बरोबर। म्हणजे या तीनही गोष्टी ज्याच्यामध्ये इन्क्ल्यूड असतात त्या नावालाच आपण नाम असे म्हणतो। बघा, नामाचे प्रकार पुढील प्रमाणे, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। काय प्रकार सांगितले मी, तीन, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणाल बघा, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲबस्ट्रॅक्ट नाउन, बरोबर। आता तीनचे देखील मी व्याख्या आणि उदाहरणं तुम्हाला समजावून सांगते। बघा, पहिलं आहे सामान्य नाम। एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। काय सांगितले, नीट लक्ष द्या, मी पुन्हा वाचते, एका जातीच्या सर्व वस्तूंना, है ना, म्हणजे एकाच जातीतले म्हणजे कसे काय होईल, की जसे की शाळा, शाळा तर सगळ्या प्रकारच्या शाळा असू शकतात, ठीक आहे, गाव, सगळ्या प्रकारचं गाव, कुठलंही गाव असेल ते, ठीक आहे। अशाच एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे, म्हणजे गाव तर गावाला सगळे सारखेपणा तोच असतो ना, गाव सगळे सेम असतात, किंवा समान गुणधर्मामुळे, समान क्वालिटीजमुळे, गुणधर्म म्हणजे काय, क्वालिटी, समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ बघूया, मुलगा, नदी, शहर, पर्वत, पुस्तक, चित्र, पेन, इमारत, झाड इत्यादी, इत्यादी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं एक्सेट्रा। काय सांगितलं बघा, मुलगा, मुलगा तर कुठला मुलगा तुम्हाला माहिती आहे का, नाही, पण त्याच्या जातीतल्या सगळ्या नावांना, सगळ्या नावांना आपण काय म्हणतो, सामान्य नाम असे म्हणतो। नदी कुठलीही नदी असू शकते, गंगा नदी असू शकते, जमुना नदी असू शकते, कुठलीही नदी असू शकते, तर त्याला आपण, त्या नदी ही काय करते, त्या नावाला दाखवते की हा नदीची, ही नदीची जात आहे, बरोबर। शहर,
पर्वत, पुस्तक, कुठलंही पुस्तक असू शकतं, चित्र, कोणतंही चित्र, पेन, कोणताही पेन, इमारत म्हणजेच बिल्डिंग, कोणतीही इमारत असू शकते, झाड, कोणतंही झाड असू शकतं. तर सर्व प्रकारच्या समजा सर्व प्रकारची झाडं याच्यामध्येच काय येणार, झाड हे सामान्य नामामध्ये येणार. उदाहरणार्थ बघूया, गणेश हुशार मुलगा आहे. गणेश हुशार मुलगा आहे. आता मुलगा हा काय आहे, तर हा सामान्य नाम आहे. मुलगा म्हटल्यानंतर समजा मी म्हटलं की सिक्स ए मधला एक मुलगा, सिक्स ए मधल्या एका मुलाने उभे राहा. तुम्हाला कळणार आहे कुठल्या मुलाला उभं राहायचं आहे? नाही कळणार. सगळी मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघतील, बरोबर ना, एकमेकांकडे बघतील, कुठला मुलगा कुठला मुलगा असे करतील. पण जी पण जर मी नाव घेतलं, एखाद्या मुलाचं जर मी नाव घेतलं आणि जर तो उठला, तर ते काय झालं, तो विशेष नामामध्ये गेला. पण आपल्याला सामान्य नामामध्ये काय बघायचं आहे, कुठलाही मुलगा. मी म्हटलं ना की सिक्स ए मधल्या वर्गातील कुठल्याही मुलाने बाहेर या, तर कुठला पण मुलगा बाहेर येईल. मी तिथे पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे का? नाही. म्हणजेच हा मुलगा म्हणजे काय झालं, सामान्य नाम. सातपुडा उंच पर्वत आहे. बघा, सातपुडा हे माउंटेनचं नाव आहे आणि हा कसा आहे, उंच म्हणजे हायटेड, है ना, असा पर्वत आहे, असा माउंटेन आहे. तर माउंटेन कुठल्याही प्रकारचे असू शकतात, म्हणून पर्वत हा सामान्य नाम आहे. औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. या शहराच्या ऐवजी औरंगाबादच्या ऐवजी मी मुंबई दिलं असतं, है ना, तरी पण चाललं असतं, कारण शहर हे कोणतंही शहर आहे. तर अशा प्रकारे सामान्य नाम म्हणजेच काय, एकाच जातीतल्या वस्तूंना त्यांच्या सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आता आपण पुढे जाऊया. बघा, विशेष नाम. विशेष नाम म्हणजेच मी तुम्हाला इंग्लिशमध्ये काय सांगितलेलं, प्रॉपर नाव. व्याख्या आता मी वाचते आहे का, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात. काय सांगितलंय बघा, ज्या नामाने जातीचा बोध होत नाही तर त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, व्यक्तीच म्हणजे पर्सन, प्राण्याचा किंवा वस्तूचा, कुठल्याही गोष्टीचा जर विशिष्ट पद्धतीने जर त्याचा उल्लेख होत असेल तर त्याला आपण विशेष नाम म्हणणार. आता मग असंच उदाहरण बघा, मी सिक्स एमधला कुठल्याही मोहम्मद नावाच्या मुलाला जर म्हटलं, मोहम्मद हा मुलगा काय करेल, तर बाहेर येईल, वर्गाच्या बाहेर येईल. तर मोहम्मद हे काय झालं, विशेष नाम झालं, बरोबर. आता इकडे आपण उदाहरणं बघूया. गणेश हुशार मुलगा आहे. कोण हुशार मुलगा आहे? गणेश हुशार मुलगा. इथे मी प्रॉपर नाऊन मी ते पर्टिक्युलर नाव घेतलेलं आहे, म्हणजे लगेच समजतं कुठला मुलगा, गणेश हा मुलगा हुशार आहे. सातपुडा उंच पर्वत आहे. कोणते पर्वत उंच आहे? सातपुडा, म्हणजे या पर्वताचं नाव लिहिलेलं आहे. या पर्वतालाच आपण प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाम म्हणणार आहोत. औरंगाबाद प्रसिद्ध शहर आहे. कोणतं शहर प्रसिद्ध आहे? तर औरंगाबाद हे प्रसिद्ध शहर आहे. म्हणजे इकडे बघा, प्रत्येक पर्टिक्युलर गोष्टींची मी नावं घेतली. पर्वताचं पर्टिक्युलर नाव आहे, शहराचं पर्टिक्युलर नाव आहे, मुलाचंही पर्टिक्युलर नाव इकडे आपण लिहिलेलं आहे. तर या पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट व्यक्तीचा आपण इथे उल्लेख केलेला आहे, विशिष्ट वस्तूचा, विशिष्ट प्राण्याचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा त्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. आता आपण तिसरा प्रकार तो काय पाहणार आहोत, भाववाचक नाम. भाववाचक नाम, आता व्याख्या मी वाचते आहे का, ज्या नामाने वस्तूंमधील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, चांगुलपणा, संपन्नता, माणुसकी, नम्रता इत्यादी, म्हणजे एक्सेट्रा. आता बघा, ज्या नामाने आपल्याला व्यक्ती वस्तू मधला भाव समजतो, भाव म्हणजे एक प्रकारचा गुणधर्म म्हणा किंवा इमोशन्स म्हणा हे समजतं, त्यावेळेला काय होतं, तर तिकडे भाववाचक नाम तयार होते. ज्या नामाने वस्तूंमधील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म म्हणजेच भाव समजतो, गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो, बोध म्हणजे आपल्याला त्याचा त्या समजतं,
समजा आनंद आहे, दुःख आहे, चांगुलपण आहे, या गोष्टी ज्या आहेत जेव्हा आपल्याला व्यक्तीमधल्या समजतात तेव्हा तिकडे भाववाचक नाम येतं. म्हणजे आपण त्या गुणधर्माला नाव देतो, गुणधर्माला काय देतो, नाव देतो, त्या भावाला नाव देतो, त्यालाच आपण भाववाचक नाम असे म्हणतो. वाक्य बघा, गणेशचा चांगुलपणा सर्वांना माहीत आहे. गणेशचा चांगुलपणा मतलब गणेश कितना अच्छा लड़का आहे हे सबको पता आहे. चांगुलपणा मतलब अच्छाई. सातपुड्याचे सौंदर्य आम्ही जाणतो, मतलब सातपुडा कितना सुंदर है ये हमें पता है. तो सुंदर ये क्या हुआ, उसका गुणधर्म हुआ, है ना. औरंगाबाद शहरात संपन्नता आहे. औरंगाबाद इस शहर में संपन्नता मतलब क्या बोलते हैं, जिसे हर चीज में ये क्या है, आगे है ना. तर हे औरंगाबादचं विशेष आहे की त्याची काय आहे, संपन्न आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बघा नामाचे तीन प्रकार बघितले, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. हे तिन्ही प्रकार तुम्ही बघितले, त्याच्या व्याख्या तुम्हाला मी समजवल्या. आता तुम्हाला मी काय समजवणार आहे, तर हे तुम्हाला मी शब्द इकडे दिलेले आहेत, ते शब्दाचे म्हणजेच नामांचे प्रकार तुम्हाला ओळखायचे आहेत. आता तुमच्यासमोर मी करून दाखवते, पण होमवर्कला तुम्हाला मी वाक्य देणार आहे, ते सोडवायचे तुम्हाला. ठीक आहे, बघा, महेश हे एका मुलाचं नाव आहे. म्हणजे हा कोणता नाऊन झाला, कुठलं नाम झालं, तर हे झालं विशेष नाम. ठीक आहे, मुलगी, आता मुलीला नाव आहे का, नाही, म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणू, सामान्य नाम. ठीक आहे, चांगुलपणा, बघा मी इथे वर सांगितलेलं तुम्हाला, है ना, की हा भाववाचक नाम आहे. अच्छाई म्हणजे आपल्यामध्ये असलेला तो भाव असतो, आपली एक आपला एक चांगला स्वभाव, म्हणजे आपला गुण दाखवतो, बरोबर ना, आपली क्वालिटी दाखवतो. तर चांगुलपणा ही क्वालिटी आहे, म्हणून हे काय झालं, भाववाचक नाम. नागपूर, नागपूर हे काय आहे, नाव आहे, है ना, नागपूर हे नाव आहे, म्हणून हे काय झालं, प्रॉपर नाऊन, बरोबर, विशेष नाम. नदी, नदी हे देखील नदी हे नाव आहे का, नाही, नदी हे नाव नाही, तर नदी हे नाव दाखवत नाही, कुठली नदी आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून हे काय झालेलं आहे, सामान्य नाम. मोठेपणा, मोठेपणा मतलब क्या बोलते, बडकपण, है ना, तर मोठेपणा हे काय झालं, भाववाचक नाम. रायगड, रायगड सगळ्यांना माहिती, तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राहता ना, मग रायगड हे काय आहे, जिल्ह्याला दिलेलं नाव आहे. आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला नाव देतो तेव्हा ते काय होतं, तेव्हा ते विशेष नाम होते. पाणी, पाणी हे काय आहे, तर पाणी हे सामान्य नाम आहे, पाणीला कुठल्याही प्रकारचं नाव दिलेलं नाही. फूल, फूल कोणतं आहे माहिती आहे का, गुलाब आहे, मोगरा आहे, जाई आहे, जुई आहे, नाही माहिती, म्हणजे हे काय झालं, सामान्य नाम. गोदावरी हे नदीचं नाव आहे, म्हणून इथे काय येणार, विशेष नाम. शाळा, शाळा कुठली माहिती आहे का आपल्याला, नाही, म्हणून शाळा ही जातीचा संबोध करते, म्हणून शाळा हे काय झालं, सामान्य नाम. आय एन टी, आय एन टी सगळ्यांना माहिती आहे, विशेष नाव आहे, बरोबर ना, शाळेला दिलेलं आपल्या शाळेचं नाव, विशेष नाम. ठीक आहे, तर आता आपण काय पाहूया, याच्यावरचा होमवर्क पाहूया. बघा हा आपला होमवर्क आहे, प्रश्न बघा, खालील वाक्यातील नाम ओळखून त्याचा प्रकार लिहा. हां, तुम्हाला काय करायचं, मी एकच वाक्य सोडवून दाखवणार आहे, बाकीचे नऊ वाक्य तुम्ही सोडवायचे. ठीक आहे, बघा, मुले बागेत खेळत होती. मुले, मुले हे काय आहे, सामान्य नाम. बाग, बाग हे प्लेस आहे, प्लेसचं नाव आहे, बरोबर. मग आपल्याला ह्या दोघींना अंडरलाईन करायचं, इथे असं लिहायचं, मुले, मुले हे सामान्य नाम, बरोबर, आणि बाग हे देखील काय आहे, तर सामान्य नाम. बागेला नाव दिलं आहे का, नाही, बागेला नाव दिलेलं नाही, म्हणून मुले हे देखील सामान्य नाम आणि बाग हे देखील सामान्य नामच होणार. ठीक आहे, आता आपण कृती क्रमांक तीन पाहूया. कृती क्रमांक तीन बघा, घरी येताच तोंडभर.
ते परत गावी आलो. इथे आपण पॅसेज बघूया. घरी येताच तोंडभरपासून परत गावी आलो. आता ह्याच्यावरच आपले क्वेश्चन आन्सर असणार. बरोबर, बघा. घरी येताच कोणी स्वागत केले? घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले. मग उत्तर काय लिहिणार आपण? घरी येताच, वन मिनिट हा, घरी येताच मामीने स्वागत केले. पुढचा प्रश्न बघा. आजीने मुलांचे लाड कसे केले? काय केलं होतं आजीने बघा? तर तिने आम्हाला जवळ घेतले, आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला. बरोबर, बघा. आजीने मुलांच्या डोक्यावरून तोंडावरून प्रेमाने हात फिरवून मुलांचे लाड केले. तिसरा प्रश्न बघा. मामाच्या मुलांची नावे लिहा. है ना, मामाच्या मुलांची नावं बघा. जे लोक वाट बघत होते त्या मुलांची. मामाची मुले राजू आणि चिमी. है ना, राजू आणि चिमी ही मामाच्या मुलांची नावे आहेत. चौथा प्रश्न बघा. मुले मामाबरोबर कुठे फिरायला जात? हे बघा, आमराईत मामाबरोबर फिरायला जाणे, म्हणजेच मुले मामाबरोबर आमराईत फिरायला जात. प्रश्न क्रमांक 2 बघा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आम्ही आजीला, सॉरी, आम्ही डॅश ठेवते सध्या. है ना, डॅश बिलगलो. मग आम्ही कोणाला बिलगलो? आजीला बिलगलो. इकडे बघा आन्सर आहे, आम्ही आजीला बिलगलो. दुसरा प्रश्न. आमची डॅश कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही. लास्ट, एकदम लास्ट सेंटेन्स आहे बघा. आमची सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही. इकडे आपला प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 संपलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 आपला कोणता असतो? व्याकरण विभाग असतो. आपण वचन बघूया. खालील शब्दांचे वचन बदला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिंग्युलरचं प्लुरल आणि प्लुरलचं सिंग्युलर करायचं असतं. ठीक आहे. डोळा, त्याचं वचन काय बदललं? डोळे. कारण डोळा हा एक वचन आहे. मग एक वचन असेल तर काय करायचं? अनेक वचन. आणि अनेक वचन असेल तर एक वचन करायचं असतं. नदी, नद्या. घर, घरे. पक्षी, पक्षी. पक्षीचं काय काय जणांनी पक्षा देखील लिहितात बरं का. हां, पक्षा लिहितात, पक्षे लिहितात. असं करायचं नाही. तर तुम्हाला काल मी सांगितलं होतं एका वचन बदलामध्येच की काही शब्द असतात, जसं की मी तुम्हाला गेल्या सांगितलं परीक्षा हा शब्द, ह्याचं अनेक वचन होत नाही. तर ते शब्द काय होतात? तसेच्या तसेच राहतात. एक पण पक्षी असतो आणि अनेक पण पक्षीच असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. बो, खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा. अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करायची. ठीक आहे, बघा. पहिला, बाबांचा सदरा उसवला. मी तुम्हाला आत्ताच नाम शिकवलेलं आहे. बरोबर, म्हणजे नाम तुम्हाला कळतं. आता नामांना तुम्हाला अंडरलाईन करायची, नाम ओळखायचं आणि त्याला अंडरलाईन करायची. बघा, बाबांचा सदरा उसवला. बाबा हे कोण आहेत? आपले वडील. म्हणजे ते रिलेशन दाखवत आहेत. म्हणजे बाबा हे नाम आहे. सदरा, सदरा म्हणजे शर्ट. है ना, तर हा देखील कपड्याचा प्रकार आहे. त्याला नाव दिलेलं आहे म्हणून हा देखील नाम आहे. ठीक आहे. बघा, सुमनने गुलाबाचे रोपटे लावले. सुमन कोणाचं नाव आहे? मुलीचं नाव. गुलाब फुलाचं नाव. आणि रोपटे हे देखील सामान्य नामामध्ये येतं. रोपटे म्हणजे प्लांट. ओके, पुढे बघा. समोरून बैल येत होता. बैल हा काय झाला? प्राण्याचं नाव आहे म्हणून हे नामामध्ये मोडतं. सरिता व फरीदा चांगल्या मैत्रिणी आहेत. मग सरिता आणि फरीदा ही मुलींची नावं आहेत आणि मैत्रिणी रिलेशनचं नाव आहे. पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला. पंकज हे काय आहे? मुलाचं नाव आहे. अशा प्रकारे तुम्ही नामाखाली काय करायचं आहे? अंडरलाईन करायची आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक चार तुम्हाला माहिती असतं. नेहमीप्रमाणे ओपन एंडेड क्वेश्चन असतो, ओपिनियनचा क्वेश्चन असतो आणि तो तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा असतो. आता बघा, मी काय लिहिलं, प्रश्न दिलेला आहे. बागेत तुम्ही कोणते सूचना फलक पाहता? सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्ड. एखाद्या ठिकाणी बघा, आपण ऑफिसमध्ये वगैरे जातो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे सूचना फलक बघायला मिळतात. जसे की येथे थुंकू नका, थुंकण्यास मनाई आहे. गंमत म्हणजे
जिकडे लिहिलेलं असं ना थुंकण्यास मनाई आहे तिकडेच लोक थुंकतात, म्हणजे जिकडे नोटीस बोर्ड जे करू नका म्हणून लिहिलं असं ती लोकं कामं तीच करतात, बरोबर। तर बागेत देखील तुम्ही खूप वेळा गेला असाल, कुरकुरे घेऊन जात असाल है ना, किंवा दुसऱ्या काही वस्तू घेऊन जात असाल, ते खात असाल आणि बागेत कुठेतरी कचरा कुंडी ठेवलेली असते, पण त्याचा वापर बहुतेक मुलं नाही करत, तर ते प्लास्टिक तिथेच टाकलं जातं। म्हणजे बाग साफ करणारा काय करतो, आपली मेहनत करून ती पुन्हा साफसफाई करतो, पुन्हा ती बाग घाणेरडी असते। ती कोणामुळे होते, तर बागेत येणाऱ्या मुलांमुळे। आणि या मुलांसाठीच खास आपल्याला काय करायचं, सूचना फलक लावायचे आहेत। बघा इथे चार सूचना फलकांची मी आयडिया लिहिलेली आहे। पहिली आहे झाडांची फुले तोडू नका। मुलांना सवय असं खेळता खेळता जोरात झाड ओढायचं, एखादं छान उमललेलं फूल असेल गुलाबासारखं तर ते तोडायचं, त्याचा चोळामोळा करायचा। म्हणजे सुंदर वस्तू जर छान दिसत असतील तर तिथेच राहू द्या ना, त्याला तोडायचं नाही, म्हणून ही सूचना आपण इथे लिहिलेली आहे। दुसरं बघा कचरा कुंडीचा वापर करा। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोक भेळ घेऊन जातात, कुरकुरे घेऊन जातात, चिप्स घेऊन जातात आणि जे काही वस्तू ते खातात आणि ते कचरा जो असतो तो तिकडे सोडून आपापल्या घरी निघून जातात। ते लोक आपलं कर्तव्य पूर्ण करत नाहीत। तर मुलांचं किंवा मोठ्यांचं जेव्हा बागेत जाणं होईल त्यावेळेला त्यांनी आपण आणलेल्या वस्तूंचा कचरा तिकडे न करता तो कचरा कुंडीमध्येच कचरा टाकायचा आहे, म्हणून आपण ही सूचना लिहिलेली आहे की कचरा कुंडीचा वापर करा। तिसरं बघा सायंकाळी 5 ते 8 बाग खुली असेल। सायंकाळी बाग खुलायचं आणि बंद व्हायचा टाईम आहे 8 आणि खुलायची आहे 5। संध्याकाळच्याच वेळेला मोस्टली बागेमध्ये लोक जातात, बरोबर ना, म्हणून मुद्दाम ही नोटीस इथे केलेली आहे। खेळासाठी रांग करा। तुम्ही विचार कराल की शाळेमध्ये सांगतात ना पीचं सेशन असेल तेव्हा रांगेने चला, रांगेने ग्राउंडला या, तसं टीचर बोलतात का काय, पण तसं नाही आहे। तर रांगेने त्याला म्हणजे ज्या वेळेला आपण बघा स्लायडरवर जातो है ना, किंवा झोक्यावर बसतो त्यावेळेला पुढच्या मुलाला आपण ढकलतो, पाठच्याला आपण ढकलतो, लाथा मारतो, बुक्क्या मारतो, आपली मारामारी होते दुसऱ्या मुलांशी। मग तसं न करता प्रत्येक मुलाने आपला टर्न यायची वाट बघायची आहे आणि प्रत्येकाने रांगेत उभं राहायचं आहे, जेणेकरून प्रत्येकाची काय होईल, टर्न येईल आणि प्रत्येकाला एन्जॉय करता येईल। म्हणून ही सूचना मी इथे लिहिलेली आहे की खेळासाठी रांग, रांग म्हणजेच क्यू करा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला कृती क्रमांक 1, कृती क्रमांक 2, कृती क्रमांक 3 संपलेला आहे। आणि जो नाम म्हणून प्रकार आहे, नाम आणि नामाचे प्रकार आहेत, ते देखील आपलं झालेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, आता मी जो तुम्हाला होमवर्क दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे लेसन मी तुम्हाला सांगितलं होतं बघा काल पण, की तुम्हाला लेसन 2 ते 3 वेळा वाचायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील, ठीक आहे। व्यवस्थित अभ्यास करा, अक्षर सुंदर काढा, प्रत्येक पेजवर मार्जिन घाला, ठीक आहे। अशा प्रकारे आपलं आजचं सेशन आपण इथे संपवूया। ओके, बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे।